नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळ बँकेचे संचालक अभिजित विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा वडके यांचाही नियमित जामीन अर्ज यावेळी फेटाळण्यात आला, त्यामुळे घोटाळेबाजांना दणका मिळाला आहे. कोट्यावधी रुपयांच्या कर्नाळ बँक घोटाळ्यात आपल्याला अटक होऊ नये यासाठी अभिजित विवेकानंद पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपर्णा बडके यांनीही पनवेलच्या जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. यावर सुनावणी झाली. घोटाळ्याची व्याप्ती पाहता सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या 24 जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत रोजगार महामेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याच सभागृहात हा महामेळावा होणार असून ही बेरोजगार तरुण तरुणींसाठी सुवर्ण संधी आहे. या बैठकीस कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सहचिटणीस राजेश गायकर, खजिनदार जे डी दांडेल, जयम म्हात्रे, दशरथ भगत, भूषण पाटील, संतोष केणे, दीपक पाटील, डीबी पाटील, सुनील कटेकर, अतुल पाटील, रुपेश धुमाळ, सुशांत पाटील, गणेश पाटील उपस्थित होते. खोपोली नगरपंचायत हद्दीत असलेल्या महड तीर्थक्षेत्री तीव्र पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांची तहसील कार्यालय खालापूर येथे बैठक झाली. यावेळी तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या मध्यस्थीने पाणी प्रश्नी तोडगा निघाला असून खासगी बोरवेल बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महड गावात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे. आठवड्याभरापूर्वी महड ग्रामस्थ नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या होत्या. महड गावाची विहिरीवर पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गावातील विहीर सध्या कोरडी पडल्याने त्यामध्ये बोरवेलद्वारे पाणी टाकण्यात येत होते, परंतु परिसरात व्यावसायिक कारणासाठी खासगी बोरवेलमधून प्रचंड उपसा होत असल्याने विहिरींसाठी असलेली बोरवेल कोरडी पडली. जवळपास 250 ते 300 कुटुंबांसाठी ही योजना आहे. सध्या बोरवेल पण कोरड्या पडल्याने पाणी टंचाई उग्र रूप धारण केले. अखेर महड ग्रामस्थ खालापूर नगरपंचायत यांची संयुक्त बैठक तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी घेतली. यामध्ये खासगी बोरवेल तातडीने बंद कराव्या या ग्रामस्थांची मागणी तहसीलदार यांनी मान्य केली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पेण तालुक्यातील नारवेल बेनवले खार बंदिस्तीची भाग खचल्याने समुद्राचे खारे पाणी भात शेतीत घुसून नुकसान झाले आहे. तसेच आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खार बंदिस्तीच्या या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात नारवेल बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प महाराष्ट्र जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 16.44 किलोमीटरच्या खार बंदिस्तीचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. वारंवार या बंदिस्तीला खाडी तसेच बांध खचण्याचे प्रकार घडत आहे. या बंदिस्तीमधील नुकतेच बहिराम कोटक येथे तडा जाऊन बंदिस्तीचा काही भाग खचून समुद्रात केला आहे. बांधाचा एस्टिमेट बनवताना त्यासाठी लागणारी माती हा मुरुम स्वरूपात न वापरता चिखल माती वापरली जाते, त्यामुळे बांध खचण्याचे प्रकार घडत आहे. भविष्यात येथील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे यांची खारेपाट विकास संकल्प संघटना आणि क्रांतीवीर संघटना यांनी भेट घेऊन निदर्शनास आणून दिली होती, परंतु 15 दिवस उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची पाहणी किंवा चौकशी झाली नसल्याचे दिसून येत आहे. खालापूर तालुक्यातील आसरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाकी नदीपात्रालगत बांधण्यात आलेल्या दगडी भिंतीची तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असून त्यांच्यासोबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी जांभिवली गावातील शेतकरी देखील उपस्थित होते.
वाकी नदीपात्राजवळ मुंबईतील धनिकाने जागा खरेदी करत नदीपात्रालगत 180 मीटर लांब आणि 2 मीटर उंचीची दगडी भिंतीचे बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचे बांधकाम करण्यात आले आहे. या भिंतीमुळे पावसाळ्यात पाण्याचा लोंढा उजव्या बाजूकडे घुसून जांभिवली भागातील शेती पाण्याखाली जाणार आहे. हवालदिल शेतकऱ्यांनी खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. तहसीलदार यांनी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता भरत गुटूरकर, बांधकाम करणारा धनिक आणि जांभिवली गावचे शेतकरी यांची तहसील कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये शेतकरी आणि बांधकाम करणारा धनिकाची बाजू ऐकल्यानंतर तहसीलदार आयुक्त तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पाटबंधारे विभाग अधिकारी आणि शेतकरी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि 2 दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटकांचे आकर्षण नेरळ माथेरान मिनी ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी आजपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. तर माथेरान अमन लॉज दरम्यान धावणारी मिनी ट्रेनची शटल सेवा पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. सन 1907 माथेरान मिनी ट्रेनची सेवा सुरू झाली होती. 2005 अतिवृष्टीचा अपवाद वगळता ही मिनी ट्रेन अव्याहतपणे पर्यटक प्रवाशांना सेवा देत आहे. शतक महोत्सव साजरा केलेल्या मिनी ट्रेनची वाहतूक दरवर्षी पावसाळ्यात बंद असते. या कालावधीत इंजिन डबे दुरुस्तीच्या कामासाठी परळ आणि कुर्डुवाडी येथील लोको शेडमध्ये नेले जातात. तर मिनी ट्रेनच्या 21 किलोमीटर मार्गावरील किरकोळ दुरुस्तीची कामे रेल्वेचे कर्मचारी पूर्ण करत असतात. नेरळ माथेरान या रेल्वे मार्गाचा मोठा भाग हा घाटातील असून मिनी ट्रेनच्या मार्गात नेहमी दरड कोसळणे आणि झाडे तसेच दगड माती रुळावर येण्याच्या घटना घडत असतात. या सर्व प्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेस्तव नेरळ माथेरान मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद ठेवली जाते. यावर्षी देखील मिनी ट्रेन 10 जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. नेरळ येथून माथेरानकरिता शेवटची मिनी ट्रेन 10 जूनला सकाळी 8:50 रवाना होईल आणि माथेरान येथून दुपारी 4 ती आपली या पर्यटन हंगामातील शेवटची फेरी प्रवाशांना घेऊन नेरळकरिता सुटेल. त्यानंतर थेट 15 ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरानकरिता मिनी ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या दिमतीला हजर होईल. अनेक छोट्या मोठ्या योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. 9 वर्षात एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आलेले नाही. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन भाजपचे क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी पेण येथे केले. भाजप महाजनसंपर्क अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे संमेलन पेण येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अजित काळसेकर, आमदार रविशेठ पाटील, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, अविनाश कोळी, सरचिटणीस मिलिंद पाटील, व्यापारी असोसिएशनचे आलाप मेहता यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे भवितव्य उज्ज्वल केले असल्याचे मार्गदर्शन करताना म्हटले. तर माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी व्यापारी अनेकांना रोजगार देत असतो, व्यापाऱ्यांचे महत्त्व पूर्वापार चालत आलेले आहे असे सांगितले. कर्जत रेल्वे स्थानकात कोरोनापूर्वी ज्या गाड्यांचा थांबा होता तो पुन्हा देण्यात यावा, तसेच कोरोनापूर्वी ज्या गाड्या सुरू होत्या परंतु कोरोनामध्ये रद्द केल्या आणि ते आजतागायत सुरूच केल्या नाहीत त्या पुन्हा सुरू कराव्यात, असे के नाही केल्यास रेल्वे रोकोसारखे तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी रेल्वे प्रशासनास एका निवेदनातून दिला आहे. कर्जत हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. कर्जतकरच नव्हे तर कर्जत ते खोपोली, पेडली, पाली, इंदापूर तसेच कर्जत ते विठ्ठलवाडीपर्यंत प्रवासी कर्जतला येत असतात. कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोनापूर्वी गाड्या थांबत असत, परंतु कोरोनानंतर कर्जत रेल्वे स्थानकावर काही गाड्यांचे असलेले थांबे बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे रद्द केलेले थांबे त्वरित पुन्हा सुरू करावेत अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा अगदी तोंडावर आल्यामुळे चिरनेर गावातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. चिरनेर गावात नुकत्याच निवडण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली चिरनेर गावातील मुख्य आणि अंतर्गत नाल्यांमध्ये अडकलेला गाळ काढून नाल्यांची सफाई करण्याची कामे जोरदारपणे सुरू आहेत. दरम्यान पूर परिस्थितीचा संभाव्य धोका टाळता यावा यासाठी या नाल्यांची सफाई करण्यात येत असल्याची आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी चिरनेर पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटा मुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, विजय म्हात्रे, मंगेश पाटील, अमर परदेशी, संताजी ठाकूर उपस्थित होते. पौंद कलोते मार्गावर पावसाळी मोरीचे काम करताना ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने अपघाताची दाट शक्यता प्रवासी व्यक्त करत आहेत. सावरोली खारपाडा राज्यमार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा पौंद कलोते रस्ता पौंद गाव निगडोली नडोदे वणवे निंबोळे मार्गे खालापूर देखील जोडला जातो. या मार्गावर निगडोली गावाच्या पुढे पावसाळी मोरी बांधण्याचे काम सुरू असून तात्पुरता कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मोरीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता उताराचा आणि वळणाचा असून चालकांना कामाचा अंदाज येत नाही. ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. या मार्गावर कामगार चार गावातील ग्रामस्थ यांची ये जा सुरू असते, परंतु आवश्यक उपाययोजना अभावी वाहन चालकांची फसगत होत आहे. रात्रीच्या वेळी अपघात देखील घडले आहेत. ठेकेदाराने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.